स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज आपण लबाड वांगं ही रेसिपी बनवणार आहोत। तर ती लबाड वांगं रेसिपी कशी बनवायची, साहित्य घेतलं आहे। हे इथे मी 1/2 किलो अशी वांगी घेतली आहेत आणि ताजी वांगी घ्यायची, ही अशा प्रकारची कोळी ताजी आणि देठा असे सरळ असले पाहिजे। काटेरी वांगे घ्यायचे आहेत आपल्याला। तर आता हे आपण कट करून घेणार आहोत। तर आपल्याला हे देठ कट नाही करायचे, फक्त इथे चीर देऊन घ्यायचे। आपण जसं मसाला वांगं बनवतो त्या प्रकारे, फक्त आपल्याला बघायचं आहे किडकं आहे का ते। किडकं असेल तर ते वांगं घ्यायचं नाही। तर हे असे चीर देऊन घ्यायचे आहे। हे सर्व मी या वांग्याला अशा चिरा देऊन घेते। तर ही सर्व वांगी मी अशा प्रकारे चिरून घेतली आहे। आता ही कुकरमध्ये आपण ठेवणार आहोत। तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये ठेवू शकता, मी इथे प्लेटमध्ये ठेवत आहे। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला साईडने, आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। तर मी 2 ते 3 शिट्या काढून घेतल्या आहे कुकरच्या। आता आपण हे काढून घ्यायचे आहे प्लेट। वांगी छान अशी शिजली आहेत, हे या प्लेटमध्ये काढून घ्यायची। आणि आपल्याला हे वांग्याचा फक्त गरगर काढून घ्यायचा आहे। हे देठ जशीन तशीच ठेवायचे आहेत, देठ अजिबात कापायची नाही आहेत। फक्त हा जो वांग्याचा गर आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही हे वांगी थंड झाल्यावरही करू शकता, म्हणजे छान व्यवस्थित करता येते। तर आता हा गर मी वेगळा करून घेते पूर्ण। तर आता हा वांग्याचा गर असा बारीक करून घेतला आहे, आणि ही जी आपण वांग्याची देठ ठेवलेली आहे तर ही अशी साईडला ठेवून दिलेली आहे। आता या कढईमध्ये मी तेल टाकून घेते। अगदी थोडंसं तेल टाकायचं। यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। परतून घ्यायची ही पेस्ट। यामध्येच वांग्याचा गर टाकायचा आहे, हा जो आपण काढून घेतला आहे तो। मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये एक उकडलेला हा बटाटा पण टाकून घ्यायचा आहे, छान असा बारीक करून घ्यायचा। आणि याच्यामध्ये टाकायचा आहे बटाटा। उकडता वेळेस आपल्याला काही गरज नाही आहे मीठ वगैरे टाकायची। छान आहे असं एकजीव करायचं। यामध्ये टाकायची थोडीशी हळद, थोडीशी टाकायची आहे, जास्त नाही। लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड टाकायची आहे,
भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे। वाटलं तर यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्स टाकू शकता किंवा मग पोहे असतात ना पोह्याचं पीठ बनवून घ्यायचं आणि तेही टाकू शकता। म्हणजे जर हे पातळ वाटत असेल आपल्याला मिश्रण तर टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी काही आवश्यकता नाही। पण इथे थोडंसं हे आपण वांगे पाण्यामध्ये शिजवल्यामुळे पातळ वाटत आहे, तर इथे मी पोह्याचं पीठ जे बनवून घेतलं आहे ते टाकते। अगदी थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल यामुळे। तर हे मिश्रण तयार आहे, काढून ठेवते साईडला। तर आता हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण याचं बॅटर बनवून घेऊ। तर या भांड्यामध्ये हे बेसन पीठ घ्यायचं आहे, यामध्ये टाकायचं थोडंसं लाल तिखट, थोडासा ओवा टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, धनेपूड टाकायची थोडीशी, चवीनुसार मीठ, अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गरम तेल टाकायचं आहे थोडंसं, पाणी टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं। घट्टसर बनवायचं आहे बॅटर, खूप पातळ नाही करायचं। थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचं आहे आणि गुठळ्या न होऊ देता याचं बॅटर बनवून घेऊ। तर हे बॅटर असं छान तयार आहे। आता आपण ही वांगी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला हवा त्या आकाराची वांगी बनवू शकता। तर आता मी इथे हे असा एवढा एक गोळा घेतला आहे आणि हा हे जे वांग्याचं आपण देठ ठेवला होता ना त्याला असा छान व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। वाटते की नाही वांग्यासारखं? आणि लगेच आपल्याला हे ह्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे। तेल तापवायला ठेवलेलंच आहे, छान असं सगळीकडून लागलं पाहिजे हे बॅटर। आणि लगेच तेलामध्ये सोडायचं आहे। मध्यमाच्यावरती ही वांगी तळून घ्यायची। तर असे सोनेरी रंग येईपर्यंत ही वांगी तळून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची आहेत। इथे आपण या डिशमध्ये काढूया। तर आपलं हे लबाड वांगं तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प
परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपी सह।